भारतामध्ये जातीव्यवस्थेची मुळं किती घट्ट रोवलेली आहेत याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अमित साळुंखे आणि विद्या कीर्तीशाही या दोघांनी प्रेमविवाह केला, सुखी संसाराची स्वप्न पाहिली, पण ही सगळी स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत, कारण विद्याच्या कुटुंबियांनी अमितची हत्या केली आहे. या घटनेनं केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. विद्या आणि अमित दोघेही एकाच गावचे, लहानपणापासूनच दोघे एकत्र वाढले आणि पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली, पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं म्हणून पुण्यात येऊन या दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं. पण लग्नाला एक महिना होताच अमित साळुंखेची हत्या केली गेली आणि ती हत्या देखील विद्याच्या भावानेच केली. हत्येवेळी नेमकं काय झालं पाहूयात. 14 जुलै 2024 रात्री 10:15 अमितने कुटुंबियांसोबत जेवण केलं आणि तो मोबाईलवर पबजी गेम खेळत बसला. इतक्यात गावातील मुलांनी पबजीवरच त्याला घराबाहेर बोलवून घेतलं. अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला तेव्हा घराजवळच्या झाडाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली आणि 11:15 गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तीशाही या चुलता पुतण्याने अमितला रस्त्यात गाठलं. आमच्या मुलीसोबत लग्न करून आमच्या समोरच राहतो का असे म्हणत दोघांनी अचानक अमितच्या पोटात, छातीवर आणि हातावर सपासप वार केले आणि यात तो जागीच पडला. व क्षणार्धातच अमितचा देह रक्ताने माकला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला आणि त्याचे आतडे पोटाच्या बाहेर आले. अमितचा आवाज घरच्यांना आला तेव्हा त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेनं गेला. त्यानं पाहिलं तर काय, अमित रक्ताच्या थरोऱ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आलं पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना घडली 14 जुलैला. हे पाहता अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विद्याने केली आहे. आता प्रश्न पडतो की असं का झालं. खरं म्हणजे अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे तर विद्या कीर्तीशाही ही बौद्ध समाजाची. या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला पण आपल्या समाजात जातीव्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत आणि यात जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली तर अमितच्या हत्येनं सध्या अनेक प्रश्न निर्माण झालेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्था नाकारली त्यांच्या विचारांना मानणाऱ्या, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांनीच जातीभेदामुळं आपल्याच मुलीच्या पतीची हत्या करावी का, आपली जात आपल्याच मुलीच्या सुखाच्या आड यावी का, असेच प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. बाकी या संपूर्ण घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा.